धुळे शहरातील आयुक्तांच्या दालनात मोकाट श्वान सोडत सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशींनी लक्षवेधी आंदोलन केले. शहरातील मोकाट श्वाना प्रकरणी अनेक वेळा तक्रार देऊनही समस्या न सुटल्याने संतप्त झालेल्या परदेशींचं नागरिकांसह मनपामध्ये हे आंदोलन करण्यात आलंय. या मोकाट श्वानामुळे एक वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला असून त्या बालिकेचे आणि मेनका गांधी यांचं पोस्टर झळकावत 25 लाखांची मदत मनपाकडून देण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे.